या वाहिनीतर्फे आपल्याकडे जे गीतेचं प्रसारण सुरू होत आहे गीता आपल्याकडे पोचतीये या माध्यमातन याचं दुसरं सत्र आपण कालच्या मागच्या सत्रामध्ये बघितलं की कसं गीता ही फार जरुरी आहे प्रत्येकासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी आणि गीतेबद्दल जे काही मूलभूत मिसकन्सेप्शन्स ते आपण बघितले या गीतेचं महात्म्य शंकराचार्यांनी सात ते आठ श्लोकांमध्ये फार सुंदर वर्णन केलंय भगवद्गीतेच्याच महात्म्याबद्दल शंकराचार्य सांगतात शंकराचार्य म्हणतात हि प्राणायामपरती पाणी पूर्वजन्मकृता शंकराचार्य म्हणतात गीता अध्ययनशील गीतेचं अध्ययन अध्ययन अर्थात फक्त वाचन नाही अध्ययन याचे तीन भाग आहेत वाचन चिंतन आणि मनन ज्यावेळी वाचन चिंतन आणि मनन हे होतं त्याच्यानंतर ती विषय वस्तू डोक्यामध्ये जाऊन फिट बसते आपण बघितलं भरपूर वेळा मलाही भरपूर वेळा लोक सांगतात प्रभूजी आम्ही गीता वाचतो पण वाचल्यानंतर पुढून पाठ मागून सपाट आणि ते होणारच आहे स्वाभाविक आहे कारण वाचणं हे अध्ययन नाही वाचन नंतर चिंतन आणि मनन या तीन प्रोसेस नंतर अध्ययन कंप्लीट होतं शंकराचार्य म्हणतात गीता कशासाठी आहे फक्त वाचन अरे कमीत कमी वाचन तरी करा दॅट्स ओके बट दॅट इज अ प्रिलिमिनरी अंडरस्टँडिंग वन शुड डू अध्ययन स्टडी आपण ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो किंवा आपण ज्यावेळी कोणी मास्टर्स किंवा मा पी एच डी केली असेल आपण सब्जेक्ट फक्त वाचूनच गेलो का असंच हात हलवत नाही ना नोट्स काढले ना रिव्हिजन केलं ना मग गीता कशी कळणार विदाऊट नोट्स अँड विदाऊट रिव्हिजन सो गीता अध्ययनशील कसा असायला पाहिजे प्राणायाम परस्य प्राण आयाम जस एक व्यक्ती आपल्या शरीरामध्ये प्राणवायू खेचतो आणि सोडतो आपण बघतो आपण विदाऊट फूड अ पर्सन कॅन लिव्ह फॉर फोर्टी एट डेज सायंटिफिकली विदाउट फूड अ पर्सन कॅन लिव्ह फॉर फोर्टी एट डेज

त्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही आहे तसंच गीतेचं अध्ययन असलं पाहिजे किंबहुना याचा दुसरा अर्थ काय होतो की जसं आपण श्वास घेतो आणि सोडतो आय एम आय कॉन्शियस दॅट आय एम ब्रीदिंग नो आय हॅव बिकम सो युज टू इट इट्स अनकॉन्शियस ऍक्टिव्हिटी आय एम अनकॉन्शियसली कॉम्पिटंट सिमिलरली भगवद गीता हैजू बी मास्टर्ड और अंडरस्ट इन सच अट वन बिकम्स अनकॉन्शियम्पिटंट अबाउट समथिंग कुछ गोष्टी वास्टरी के चार स्तर है इन द इनिशियल लेवल वन इज कॉन्शियसली इनकॉम्पिटंट और रादर वन इज अनकॉन्शियसली इनकॉम्पिटेंट देन वन बिकम्स कॉन्शियसली इनकॉम्पिटंट इन द थर्ड स्टेज वन बिकम्स कॉन्शियसली कॉम्पिटंट अँड फायनली अनकॉन्शियसली कॉम्पिटंट सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण आपण ज्यावेळी गाडी चालवायला शिकतो सो ज्यावेळी गाडी चालवणं आपण आपल्या मनात पण नाही कधीतरी एक अरे आपल्याला पण लायसन्स काढायला पाहिजे सो so, ज्यावेळी आपल्याला तो विचार पहिल्यांदा आला अरे आपल्याला पण लायसन्स काढायला पाहिजे त्याच्या पहिले आय एम अनकॉन्शियस दॅट आय हॅव टू ड्राईव्ह अँड आय एम इनकॉम्पिटंट ऑल्सो आय एम अनकॉन्शियसली इनकॉम्पिटंट मला ड्रायव्हिंग माझ्या डोक्यातही नव्हतं आणि मला ड्रायव्हिंग येतही नाही अनकॉन्शियसली इनकॉम्पिटंट त्याच्यानंतर मी ड्रायव्हिंग क्लासेस जॉईन करतो मला एक इन्स्ट्रक्टर मिळतो माझी एक लर्निंग होते किंवा साइन बोर्ड तो आ येस मला बेसिक कळलं पण आय एम स्टील इनकॉम्पिटंट बट आय एम कॉन्शियस आय एम कॉन्शियसली इनकॉम्पिटंट मग नंतर पहिल्यांदा ज्यावेळी आपल्याला हे घेऊन जातात बाहेर ड्राईव्ह करायला बाजूला बसून त्यावेळी काय होतं पहिल्यांदा पहिल्याच क्लच मध्ये आपण पुढे जातो का हो पहिलें नाही गाडी हलते सो देन आय एम व्हेरी कॉन्शियस काय होतंय कोण बाजूला दिसतंय कोण नाही कोणाला ठोकतो का मी बरोबर साईडला आहे का सो आय एम कॉम्पिटंट बट आय एम कॉन्शियसली कॉम्पिटंट अँड ओव्हर अ पिरियड ऑफ ड्रायव्हिंग फॉर से सिक्स मंथ्स ऑर ट्वेंटी थर्टी थाउजंड किलोमीटर्स आय बिकम अनकॉन्शियसली कॉम्पिटंट मग मी फोनवर माझ्या फ्रेंडशी पण गप्पा मारतोय मी गाणी पण ऐकतोय भरपूर वेळा मी व्हॉट्सअप पण चेक करतोय गाडी चालवता चालवता सो आय एम अनकॉन्शियसली कॉम्पिटंट सिमिलरली गीता अध्ययन ऑल्सो विल गो थ्रू धीस स्टेजेस अनकॉन्शियसली इनकॉम्पिटन्सी और अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्सी

नैव सांती ही पापानी च चला आपल्या पूर्वजन्माची पाप पण पूर्ण नष्ट होऊन जातात या जीवनाची कशाला गीतेच ते पावित्र्य आहे शंकराचार्य म्हणतात मलिनेमोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सकृत गीता मृतस्नानम संसार मलनाशनम मलिने मोचनम रोज आपण बघतो आपण घरात जशी झाडू मारतो रोज घर घाण होतो रोज घरात झाडू असते पोछा असतं तसंच रोज आपलं शरीरही मण खात त्याच्यावर घाम बसलेला असतो एव्हरी डे वन हॅज बाथ आयडियली वन शुड हॅव बाथ ट्वाईस डेली मिनिमम एकदा सकाळी एकदा संध्याकाळी इट विल गिव्ह लॉड ऑफ डिफरन्स इन आर एनर्जी लेवल्स मॉर्निंग बाथ अँड इव्हनिंग बाथ सो मलिने मोचनम जसं शरीर घाण होत मळ खात घामाने व्यग्र होत त्याला आपण कसं साफ करतो जलस्नानम दिने दिने डेली डेली आपण त्याला साफ करत राहतो तसंच सकृत गीता मृत स्नानम संसार मलनाशनम या संसारामध्ये ही अस्तित्वात आल्यानंतर कार्य करता करता आपल्या मन आणि आपल्या स्मृतीपटलावरती भरपूर संस्कार येतात हे संसार संस्कारांनी बनलेला आहे म्हणून संसार आणि संस्कार हे फार जवळचे शब्द आहेत या संसारामध्ये व्यक्ती संस्कारांनी राहतो आणि हा संसार जे काही करतो त्याचे संस्कार त्या व्यक्तीवरती येतात both the ways a person acts according to one samskaras and what comes to him or her in this life generates new samskaras so the samskar of gita snan will become samsara the samskar of gita snan will become samsara गीते महात्म्य संगता शंकराचार्य गीता सुगीता कर्तव्य किमन शास्त्र य्म पद्मासृता शंकराचार्य मात गीता सुगीता गीता कशी है वेरी ब्यूटिफुली कंपोज गीत सॉन्ग सो so, एक गीत आहे आपण बघितलं गीता अठरा अध्याय सातशे श्लोक अँड दे आर ऑल संग इन अ मीटर दे आर राउंड सो गीता सुगीता इट इज व्हेरी ब्युटिफुली कंपोस्ड कर्तव्यम किम अन्य शास्त्र विस्तरे जर आपल्याला गीता मिळाले व्हॉट इज द नीड ऑफ एनी अदर स्क्रिप्चर इज देअर अ नीड ऑफ एनी अदर स्क्रिप्चर नो का व्हॉट इज द बेसिक और व्हॉट इज द यूएसपी पी ऑफ गीता स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनस्रिता स्वयं भगवंत पद्मनाभांच्या मुखपद्मातन जी बाहेर आलेली आहे त्याच्यापेक्षा जास्ती ऑथॉरिटेटिव्ह काय असू शकत येस सो वेन लॉर्ड हिमसेल्फ स्पीक्स मी समजा जर कुठलीही नवीन गोष्ट आहे से आय इन्व्हेंट अ न्यू इंक विच राईट्स फॉर फोर टाइम्स मोर दॅन द नॉर्मल इंक दॅट इज देअर अवेलेबल इन द मार्केट सो त्या इंकचे घटक सगळ्यात जास्ती कोणाला माहिती असणार मलाच माहिती असणार बिकॉज आय एम द मेकर ऑफ दॅट इंक मी ती बनवले सिमिलरली

अंडर माय सुपरविजन प्रकृती सुयते सुयते मीन्स क्रिएट्स मॅन्युफॅक्चर चर अचर एवरीथिंग मूविंग अँड नॉन मूविंग द प्रकृती इज मेकिंग अंडर माय डिरेक्ट माय डिरेक्शन हेतू न अने न कोणते दुसरा कुठलाही हेतू नाही आहे वाय एव्हरीथिंग इज एक्झिस्टिंग बिकॉज प्रकृती इज मॅन्युफॅक्चरिंग वाय प्रकृती इज मॅन्युफॅक्चरिंग इट इज मॅन्युफॅक्चरिंग अंडर माय डिरेक्शन सो कृष्णा इज द मास्टर क्रिएटर मास्टर एन्जॉयर अँड मास्टर प्रोपरायटर ऑफ एव्हरीथिंग अँड बियॉंड वॉट वी सी मग याच्याबद्दल सगळ्यात जास्ती ऑथॉरिटेटिव्ह माहिती कोण देऊ शकतं या प्रॉडक्टबद्दल नॅचरली कृष्ण तर शंकराचार्य सांगतात की अरे आपल्याकडे स्वयं मुखपद्मनाभस्य मुखपद्माद

जर कोणी गंगेचं जळ घेऊन गंगा जल पान करतो तो जसा मुक्त होतो तसच गीता अध्ययनाने गीतेच्या अमृताच्या पानाने सुद्धा व्यक्ती पूर्णरित्या मुक्त होतो शकू तरी येणाऱ्या सत्रांमधनं आपण भगवद्गीता आत्मसात करण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण